अत्यंत दुर्दैवी होतं, राज्याचे देशाचे गृहमंत्री तिकडे उपस्थित, मुख्यमंत्री उपस्थित होते, संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होत, पण खारघरच्या त्या दुर्घटनेला शेवटी जबाबदार कोणालाही ठरवलं नाही. SIT नेमणं धुरफेक असत. अशा घटनांची चौकशी करण्यासाठी सरकार जेव्हा SIT नेमतं तेव्हा ती धुरफेक असते. इतक्या साधकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? मी म्हणतो सरकार. सरकारवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रम खारघरला भर उन्हामध्ये घेतला. हजारो साधक जमले भर उन्हात, त्यांची व्यवस्था नव्हती, त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं, देशाचे गृहमंत्री तिथे उपस्थित होते, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, त्यातून ती भागंभाग झाली, भागदौड झाली. त्याच वेळेला काल हतरस मधल्या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी तिथे गुन्हे दाखल केले. पण गुन्हे दाखल करत असताना जो मुख्य भोला बाबा आहे, ज्याच्यामुळे घडलं त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही, कारण त्याला राजकीय संरक्षण, 80,000 लोकांना परवानगी होती आणि 2,50,000 लोक कसे जमले? महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. महाराष्ट्रातले बळी आणि हतरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत आणि त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खतपाणी घालत असतात. या बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते आणि राजकारणी प्रतिष्ठा देतात आणि त्याच्यामुळेच या अशा प्रकारच्या दुर्घटना होतात. या देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे ना. हुंदूगिरी वहाशी सुरू होती. आप देश के प्रधान, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री, देशाच्या पंतप्रधानासारखं वागा ना. तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल, तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल. काय मी बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल, तुम्ही हिंदू मुसलमान कराल, ही भोंदूगिरीच आहे, ही बुवाबाजी आहे. देशाच्या पंतप्रधानांना जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय करणार? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदार घेऊन आसामला जातात आणि रेडे कापतात, हे रेकॉर्डवरती आहे, आणि रेडे कापतात कामाख्या देवीच्या मंदिरात, ह्यांच्यावरती कोण कारवाई करणार? हा कायद्याने ह्यांच्यावरती का कारवाई होत नाही? जिथे जिथे अंधश्रद्धा आहे, जिथे जिथे बोवा पाहिजे, तिथे आमचे राज्यकर्ते जातात, राजकारणी जातात, मग प्रधानमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, कारवाई ह्यांच्यावर व्हायला हवी. लोक बिचारे हतबल आहेत, लोकांना, लोकांची गरिबी आहे, महागाई आहे, लोकांचे प्रश्न आहेत, लोक जातात भोंदूबुवांकडे. नरेंद्र मोदींना मिळालेली मत आहे, भोंदूगिरीतून मिळालेली मत आहे, कळलं? महाराज हमारे यहाँ उनको बुआ भाजी बोलते, एक अंधश्रद्धा है. उनकी श्रद्धा हो सकती, हम श्रद्धा के खिलाफ नहीं, लेकिन अंधश्रद्धा, अंधभक्ति, BJP काल में जो अंधभक्त निर्माण हुए उनके ये बलि चढ़ गए. हमारे प्रधानमंत्री जी अपने आपको एक बाबा समझते, वो भोले बाबा है या और क्या है मुझे मालूम. प्रधानमंत्री अपने आपको भगवान के अवतार मानते हैं, विष्णु का अवतार मानते हैं कि मैं बायोलॉजिकल नहीं हूं, मेरा जन्म ऊपर से आया है, हो गया है. वो गुफा में जाकर तपस्या करते हैं, उनके फोटो दिखाते हैं. इस प्रकार का प्रधानमंत्री अगर हमारे देश में है तो लोगों में अंधश्रद्धा बढ़ेगी. महाराष्ट्र में कानून है अंधश्रद्धा गुरु के कारण, फिर भी महाराष्ट्र में जो भगदड़ मची खारघर में, और वहां भी 25 से भी ज्यादा लोग भगदड़ में मरे, वहां गृह मंत्री उपस्थित,
भोले बाबा के सत्संग में 2.5 लाख से लोग ज्यादा जमा हो गए, लेकिन परमिशन थी 80,000 लोगों। कौन जिम्मेदार है? हम लीडर, नेता, सत्ताधारी ऐसे बाबा के सत्संग में जाते हैं और उनको प्रतिष्ठा देते हैं, फिर लोग उनको फॉलो करते। प्रधानमंत्री ने अपना बर्ताव प्रधानमंत्री जैसा ही करना चाहिए। आपकी श्रद्धा है, आपके मन में रखो, आप लोगों को भ्रमित मत करिए कि मैं खुद एक बाबा हूं, मैं खुद एक भोले महाराज हूं। ये आप दिखाने की कोशिश महाराष्ट्र में इस राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आसाम में जाते हैं, गुवाहाटी में जाते हैं, कामा के देवी के मंदिर में जाते हैं और बलि चढ़ाते हैं सरकार के लिए। क्या ये अंधश्रद्धा नहीं है? लोग क्या फॉलो करेगा?